शामराव नाना शेळके प्रस्तुत मराठी वेब सीरीज चांडाळ चौकडी। गावाकडची अंडे पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता। आब अर्धे उगी फुकाचा, काय उपटाय लागले काय बोलताय राव, काँग्रेस पटतोय अरे हीच तुमची लायकी आज तुमच्या संग बोलायला येळ नाही लेकांनो मला। अरे आता तुमच्या सारखे 56-60 नौकर ठेवील मी, असे माझ्या माग पुढे याला तर पुसायला ठेवील लेका मी। काय टेबल खुर्च्या नरे बाबरो काय पानगड काय काय लॉटरी बिटरी लागली काय माझ्या। अरे असंच काहीतरी समजा अख्खं गाव विकत घेणार लेका। वर दाब वर जरा दुखतंय बाबूशेठ आम्हाला कामाला ठेवतात। अरे अरलाम सारखा आंघोळी पांघोळी करत झाले का नाफकर हागला बस 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 नाही पण बाबूशेठ नेमकी काय भानगड एखनो कोणाला पाय पाय बरोबर तुम्हाला सांगाव का नाही सांगा 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 खरंच ना पाय दाब पाय 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 एखनो। अरे तुम्हाला कसं सांगू कसं सांगू तोंडाने तोंडाने सांगा की तोंडाने सांगा ना। अरे का करोडो नाही अब्जो अब्जो नाही खरबो अरे खरबो नाही अरबो रुपयाचा मालक होणार आहे मी। मग काय किरकोळ आहे किरकोळ आहे काय ते अरे 56-60-800 पिढ्या बसून खातील एवढा पैसा येणार आहे माझ्या अरबो म्हणजे एवढाच देऊ मग मला वाटलं किरकोळ एवढा पैसा येईल की हा याच्या तोंडाची प्लास्टिक सर्जरी करून घेतल्या का मग याच डुकराचं तोंड माणसाचं होईल हे डुकराने दिसतोय अजून सांगतोय लेखा याचं लग्न होईल का पाक हानिमून सगळं होईल पण नेमकी भानगड काय बाबूराव तुम्हाला सांगतो पण शपथ लेखा कुणाची कुणालाच कळलं नाही बरोबर अजिबात शपथ लेखा शपथ शपथ तुमची शपथ बाबूराव अरे तुझ्या आईची शपथ लेखा सगळ्यांची तुम्हाला सांगतो लेखा ही गोष्ट फक्त तुझ्यात माझ्यात आणि माझ्यात तुम्हाला तर माहितच आहे माझा पंजा किती श्रीमंत होता लेगा गावचा याच्यात पंजा कुठं दिसत नाही मला वाटलं हाच पंजा अरे पंजा हा नाही या पंजात काय ठेवलं लेखा आता लेखा माझा आजा किती श्रीमंत माणूस लेगा गावाचा सरपंच लेगा 700-800 गाव त्याच्या माग पुढे कारण इंग्रजाच्या काळात लेखा माहिती काय करायचं त्यो काय करायचं अरे इंग्रजाच्या झोपलेल्या बायकांना हवा द्यायचा लेखा तो पंखे नव्हते ना लेखा पंखे नव्हते म्हणजे तुमचा लाईट नव्हती लेखा याचं सारखं तोंड नव्हतं लेखा लोक नव्हती नाही म्हणजे तुमचा पंजा हलवायची काम म्हणजे फॅन फॅन हलवायची काम फॅन लेखा पुढचं महत्वाचं आहे लेखा तर इंग्रजाच्या बायका त्यांना खुश होऊन काय द्यायच्या लेखा काय द्यायचं लेख रेखा गप की लेखा इंग्रजाच्या बायका त्यांना
त्यांचे असे का काय दागिने द्यायचे लेका असे हे फेक दागिने काढला की हे फेक दागिने उचलून आज्याला पंजाला आणि पंजा असे दागिने गोळा करायचा लेका आणि लेका तुला सांगतो गावात याजानी पैसे वाटले याजानी मंगळ सूत्र जमा केलेले का त्यांनी बाराचे मंगळ सूत्र घालायचे बारा बारा लोकांची इंग्रज किती होते लेखा म्हणून एवढं राज्य केलं पुढचं ऐका आणि मग ते दागिने सगळे दागिने तो जो सगळा खजिना त्या बायकांचा माझ्या पंजा जाऊन लेखा माळ रानावर पुरला लेखा कोणाला काही बोलायचं नाही लेखा आणि लेखा काल माझा आजचा माझ्या सपनात आला लेखा सपनात आला आणि आजचा मला म्हणला काय म्हणला तुझ्या पंजान या ठिकाणी लय मोठ गुप्त धन पुरून ठेवलंय गुप्त धन धन इंग्रजांच्या बायकांचं गुप्त धन लेखा हे धन तिथं पुरून ठेवलं पण ते ठिकाण काय सांगितलं मला सकाळी 4 लाख काकड आरतीला जागा आली लेखा आणि तेव्हा मी ट्रंक उघडून पाहिली ट्रंक आणि त्याच्यात सापडला कागद आणि त्या कागदावर होता लेखा नकाशा नकाशा उंदरांनी कुठतरला अरे जायचं शुभ बोल चांगले बोल की राजा गप्पी काय म्हणते ऐकून घेणार डुकरण तोंडाच्या गप्पी अर पुढं तर ऐक हा पुढं ऐका अर तो नकाशा मी घेतला आणि लेखा माळ रानावर जाऊन बघितलं लेखा तो बरोबर लिहिलं होतं लिहिलं होतं काय लिहिलं होतं बरोबर लिहिलं बाबूश काय लिहिलं होतं कोणाला सांगू नाही तात्याला तो माझा दाजी आधीच तात्याच्या नावानं मुळावर आहे आणि तू त्याला कुठं नाही तुला माहिती ना त्याला माफी नाही मग लेखा लेखा मग मी जाऊन चौकशी केली चौकशी म्हणजे पाहणी केली आणि मग मला कळलं लेखा खालच्या आंब्यापासून वरच्या आंब्यालो मधला जो पट्टा आहे ना लेखा तिथंच इंग्रजाच्या बायकांना माझ्या तात्यानं पुरलंय बायकांना पुरले का बायकांचा नकाशा आपला तिच्या आईला बायकांचा तर हे दागिना तुमच्या तोंडाला लागायला मला येळ नाही मला तिकडं जायचं कोणाला काय बोलायचं नाही तुम्हाला जर मला कळलं कोणाला काय बोलणार लेखा लगा आता मी श्रीमंत होणार आहे ते कुठं गाव अरे गावल म्हणजे गावावच लागल लेखा आता कार घेणार आहे मस्त घर घेणार आहे म्हणजे परत आता पोपट शेठचा दरबार भरावा लागतोय म्हणजे मी पैसे वाला होत असतो आणि तुला सांगायला लागलो मी आता मी काय तुझा असं पीए काय होणार नाही का काय पैसे वाढू घे की पैसे वाढू नाही दरवेळेस पैसे वाढू घे की कधीतरी मला मोठं होऊ द्या ना काय नुसतं निरोप द्या तू काय मला तू काय काय राहिला म्हणून काय झालं साहेबांनी दिसतो ते म्हणलं ते डुकर तोंड दिसत आज पैसे घावा तपास नाही झाली बाबा आजची तर दारूची सोय झाली उद्याच उद्या येईल बघायला कुणी तरी चाललं का तुझ्या काय बापाचा रस्ता आहे तिच्या गावात आला नीट राखी हाडाचं घालील मस्ता का इकडे माझे अरे इकडे बाबा काय माहिती मोकळा नाही मी सकाळ सकाळ लोक देव 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 करतात आणि तू दारूच्या अड्डे ढुंडतो होय अरे त्यातच मजा येतो ना कळायचं बाबा तू धोका खाऊ नको अंडा घेऊन कुठं चालला अंडा ती काय झाले शेजारची म्हातारी काय दोन दिवस पाणी नाही राव तिला म्हणली अंडा घेऊन जा पाणी आण बाळा म्हणली त्यासाठी निघालो गावाची लय काम आहे ती मला गावाची काम करतो दादा लागू नको परवाच्या दिवशी त्या रत्ना काकूचा रांजनच गायब केला असतो मी नाही नेला असं कसलं काय मला सांगायचं नाही मी नेला नाही तिनं तुला पाणी आणायला सांगितलं होतं कोणाला ले गावातले भांडे इका लागला लेका तू ना तसलं सांगायचं नाही तर हंडात मस्त घाली ना मी तसं काय करू नको माझा लोडे डोक्याला माझ्या माझा ऐक जाशील
ऐक लय महत्वाची गोष्ट सांगतो रंगा, नाही तर दारू पिऊन गावात वक्षील, लय महत्वाची. माझं मी बघतो, तू सांगायचं ज्ञान गरज नाही मला. पाड्याशी बॉम्ब लायचं माझा मी निघून सांगतो. ऐक, माझा आजचा सपनात आलता माझ्या काल. मग आम्हाला आहे रे का? अरे बाबा ऐकून ते घी, वरचं बोल की मग. अरे माझा आजचा म्हणला आपल्या शेतात लय मोठं गुप्त धन साठवून. आमचा आज काय बिखारी होत काय? तुझा आजा म्हटला ना आमचा आज काय दुसऱ्याची फरशी बसू शकत होत काय? अरे ऐकून ते घी, ते गुप्त धन आमच्या शेतात पुरून ठेवलंय. वरच्या आंब्यापासून खालच्या आंब्या लोक कुठेही पुरून ठेवलं. आमच्या काय माझ्या पांच्याने उधळ असं आमच्याकडे लय लय करून अहो द्यावलं गावाला. तुझं बहराजन फिजल लक्की. ए बाबा तुझ्या आज्याला पण तुला पण झपाट्यात पाडील मी. मला जाऊ दे. तुझ्या आईला तुला काय सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणीच आहे. तू कधी सरळ अक्कल आहे का तुला? सरळ उभं राहायच्या अरे चढे घालायच्या अक्कल नव्हती जावा तुला. तुझ्या आज्या पांजाने माझ्याकडून ज्ञान घेऊन. राम राम येतो रंगा. राम राम नाही निघायचं. येतो येतो ना आता सांगायचं नाही मला. परत हात बीत केला तर पायस गाडी लागला लागला. उचल 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 उचल. अरे आणि कुठेही दिवस सकाळपासून तुला फोन लावा लागलो. अगं एखादी प्रेमानं मेसेज करून ठेवती, मी नंतर बोलते रे राजा. भांडे घासते, धुणे घासते. हा काय बरं तू बरं जेवलीस का? नाही तू जेवल्याशिवाय मी नाही जेवणार. हो नाही आधी तू नाही म्हणत तर बरं चालते. तू म्हणतेस तर जेवण करून घेतो. भेटायचं कुठं? अगं तिथं ना ग, तिथं आधार कार्ड मागतो. तुला किती वेळा सांगितलंय? आपला हुसेन एवढा मोठा आप कशाला म्हणजे लगून दाखवतो ना आपला आलंय बागायती केलाय. बरं ऐक ना, आजूबाजूला नाही ना कुणी नक्की ना? मग देऊ का घेऊ? थांबा भाई बाबा. नंतर फोन करतो, नंतर फोन करतो. हा अध्यक्ष बोला की मग काय म्हणताय बाबूराव इकडे कुठे? तेच तर म्हणलं, तुम्ही दिवसेंदिवस असं उसाच्या चिवटी सारखे काऊन वाळायला लागलात? नाही नाही काही नाही बाबू राव, ते माझ्या मोबाईलचं लयच माईक खराब झालंय माहिती का? सारखं फुका लागतोय फुका लागतोय फुका लागतोय. एकदा माईक टेस्टिंग करून घ्या चांगली. नाही ते दाखवायचं कोणी तरी. मोबाईल रिपेअर आहे का एखादा ओळखी तुम्ही? लय रिपेअर वाले आहेत आपल्या. मग तेवढा मोबाईल दुरुस्त करून द्या ना. सारखं फुकावं लागा लागले मला मोबाईल. तेच तेच तेच. नाही तुमच्या माईकची कुठं तरी वायर निघालीत. नाही ते बसून घेऊ. मला सांगा इकडे कुठून निघाले तुम्ही? अरे तुम्हाला काय सांगू, इकडे या. कुठं? आणि हे बंद करा, हे खोटं नाटक घालणं. अरे किती दिवस कलर चालला ना त्याचा पार. बाबूराव तुम्हाला कळतंय बाकी लोकांना काय कळत? आमचं दाखिल्यासाठी आहे ना. अरे बाबा हे असं सोनं नाणं हे फालतू गोष्टी आहेत आपल्यासाठी अध्यक्ष. तुमच्या गळ्यात कुठे दिसणार? आता नाही दिसणार पण असे चालू चालू फेकीन मी लवकर. असे माझ्या घरचं कुत्र सोनं खाईल आणि सोनं हागल अध्यक्ष. काय बोलताय राव काय बोलताय अध्यक्ष? तुम्हाला म्हणून सांगतो, रात्री माझा आज सपनात आला होता. असं मॅटर आहे तर. नाही 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 बाबूराव, आपले 50 पोरं आत्ता कामाला लावतो. लावा ते गुप्त त्यांना आपलं जाता विशेष नाही. बरं फक्त ते 50-50 लक्षात राहू दे. कशाला टेन्शन घेताय बाबूराव? 50% ना दिलं असं दिलं तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो ही गोष्ट फक्त तुमच्यात आणि माझ्यात अध्यक्ष. दोघातच आपण सांगितलं म्हण का? चायला करा घाण तुम्ही. नाही सांगत नाही सांगत. भिकाऱ्याला सोन्याची वाटी बी दिली तर ते भिकच माग. बरं बाबूराव नाही सांगत. एक काम करा, 50% तुम्हाला 50% पोरं कामाला लावतो. हे आमचं आहे ना आप्पा ले बाराबोड्याचं. असू द्या, त्याला सांगायचं नाही. हे गावच बाराबोड्याचं. असू द्या ना, कुणाला सांगायचं? कुणाला सांगत नाही मी. एक चांगली खबर आणली. काय चांगली खबर? तात्या मेला काय काय साधन करा. तात्या तात्या मरत ना त्या तात्याचं नाव घेऊ घेऊ. त्याच्यापेक्षा एक नंबर खबर आहे. कसली? ग्रामपंचायत बिमपंचायत किरकोळ आहे. आमदार होणार तुम्ही. आमदार? आमदार आमदारच नाही, आमदार घेऊन तुम्ही मुख्यमंत्री होणार. अरे वा वा वा, खबर सांग पहिली. ते सगळं जाऊ द्या. बाब्याचं काय घोळे बरं? बाब्या? अरे बाब्या आपल्याच गावचा. बाब्याची बहीण मी आणि तात्या एकाच वर्ग. अरे वा. अरे बाबीची बहीण दिसायला असा काटा. तात्याची नजर तिच्यावर आणि माझी बी. मग
त्याला कुठं गाठून घेतोय मी? गाठली ती मीच. शाळा सुटली की तात्या माग, घरी चालली की तात्या माग, हिरीव चालली की तात्या माग. हिरीवच घेतला ना मुका मी बाबाच्या बहिणीचा. तवापासून लव मॅरेज झाले आमचं. म्हणजे गावातलं पहिलं लव मॅरेज तुमचंच असणार? आमचं हे काय मिशा दिसत नाही मग. लहानपणापासून रंगील दिसत मग. पण काय माहिती का, ते बाबाच्या घरचं जरा श्रीमंत विमंत होते का पहिले? लई लय श्रीमंती, लय श्रीमंती. इंग्रजामध्ये काम करत होती त्यांची आजी पणजी. लय मोठ पैका त्यांच्याकडे. तरीच म्हणलं मला बाबा म्हणला बार का? काय म्हणला माहिती का, त्याच्या सपनामध्ये कोणतरी आजा का पंजा आलता. आणि आजा पंजा म्हणला त्या माळावर आंब्या झाडापासून काहीतरी गुप्त धंदा कोण ठेवलेले. आणि तेच सांगतोय आपा, ते गुप्त धंदा आपल्याला भेटलं ना. तुम्ही ग्रामपंचायत नाही, डायरेक्ट मुख्यमंत्री आमदार. आमदार काम कर. आता आज रात चलत जाय, तुझी 550 पोरं घे आणि त्या आंब्यापासून घे आंब्यापर्यंत. समद समद मला जाडून पाहिजे आणि ते धन आजच्या रातच्याला आपल्याला घालत. टेन्शन घेऊ नका सगळं आपल्याला. पण आपण मला एक सांगा, ते बाब्या मला सांगितलंय सगळ्याला सांग सुटलंय, तुम्हाला काय काही गोष्ट सांगितली? अरे मला बी तीच पंचायत पडली. यो बाब्या माझ्या घरचा कुत्रा त्याच्या माईला आजच्या गावाला सांगत. तेच म्हणतो माझ्या घरात राहून माझच खाऊन मलाच सांगत नाही. म्हणजे हे अवघड झालं. इतकंच नाही म्हणला, त्याला म्हणलं मी आपला सांगतो. तुम्हाला काय म्हणला, ते आपण मूर्ख आहे, ते आपण नालायक आहे, बावलट आहे, बेअक्कल आहे, डोकं नाही. आणि अजून काय म्हणला माहिती का, आपण तर लय बारा बोड्याचा आहे माहिती. अरे तू कशाला मला शिव्या देतो तोंडाव? नाही नाही ते तसं म्हणलं ना. अजून काय म्हणला माहिती का, आपण जे नाही ते वाढून ठेवलंय, जे वाढवत ते नाही वाढिलं. काय वाढिलं? वंशाचा दिवा नाही वाढिला तुम्ही. अरे तिच्या मायला बाब्या. आता तात्याला 2 मिनिटं होल्टवर, पण बाब्याला माफी नाही. नाही 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 बाब्याला माफी नाही. आपा ऐक जाणार, कशाला टेन्शन गेलाय? आपण गेलो म्हातारा सणसण करीत, शर्ट बिरवलं इथं. हा झाडाखाली गार झोप लागणार. महिने कसल्या काय वा झोपली वाई तो वा मला काढलं होतं झोपती वाय. छान वाटते ना वा मारते वा बसली एवढं घेऊन सगळ्या. कुठे ऊ कुठे मारली मी धर धर धर. हा मने काय सकाळी सकाळी राष्ट्रीय कार्यक्रम लावलाय बाबू. एकटीच हुशार उरली, बाकी सगळे मेले गावातले. बर कुठे दादा? कुठे दादा? बाई दादा गेला बाहेर. आणि म्हातारा आहे का मेलं आपलं? हे बरं आहे ना बाबू. नाही कुठे वारली की? अरे मी बाहेर राहतो गावच्या कधी मधी सगळ्याच्या आधी आपलं. अरे एकदम मजेत हे कामच तसं आहे. आता काय सांगाव मग मोने तुला सांगतो. आता तुला म्हणून सांगतो, बाकी काय नाही. चहा बी राहू दे बरं सध्या. करते की? नको नको नको. येऊ का 2-4 वा टाकायची चहा? बरं झालं तसंही दूध नाहीच आहे. गपाय तुला गपास मी चहा करणार आहे ना. चहा केला ना, चहा दिला तुम्ही म्हणताल वा 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 वा. मग तू वा मारून त्याच्यात टाकल्यावर मी म्हणणारच आहे मोने वा 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 वा. मी काय म्हणतो याला बांधून बिंदून ठेव जाय. आता काय जाणार बारीक आहे गावात कोणाला तर अवघड व्हायचं. मला नाही येळ मुद्द्याचं बोलतो सरकतो. आता तू कसं आहे, पहिल्यापासून आपले घरोण्याचे चांगले संबंध आहेत, आपला घरोबा आहे म्हणून म्हटलं तुला सांगून जावं. काय हे बघ, कुणाला सांगायचं नाही तुला म्हणून सांगतो. हा याला तर काय कळतं म्हणा कुठं माणसं. मी काय म्हणतो आता आज जर रात्री स्वप्नात आला हे तिच्या आईला नाही काय मारून नका. हिचं भोंगा पसरला ताक गाव गोळा करेल दाजी. आता ते मला सांगायचं काम होतं, मी सांगितलं. पण एवढं लक्षात ठेवा, दादा बिदाला सांगताना एवढं सांगा की अर्ध अर्ध झालं पाहिजे.
करू की हो नाही शोधा आता त्याला काय दादा काय घरी नाही तुम्ही कोणाला सांगितले मला आपण करू बरोबर 50-50 खंद खंद हे अशाही काही कामाचं नाही याला लाव खांदाला करू की करू की याची समाधी नको बांधू तिथं नाही नाही आईला अवघड काम आहे येतो आंब्यापर्यंत बारीक बाळ रे का कुठं कुठं खाणायचं अरे बाबा खांदू असं नाही इथंच बरं थांब मी एक आयडिया करतो काय इथं खाली कान लावून बघतो काय आहे का कुणी अरे कशाला काय बरोबर सोन लागू दे ना टिकावांची पलीकडे वाईस हा पलीकडे हा वाईस पलीकडे वाईस पलीकडे सगळे हरकत लागायला लागलेत अरे एक काम कर इकडे इकडे तुम्ही कुठं बाबा कुठे इथं खातो इथं खातो का बघ थांब थांब आवाज आहे थांब बघ येतो बघ राहत मला काय आवाज काय काय नाही बरं पप्प्या मी नाही थकलोय आता एवढा आणि एवढा खाटा काय यार बापरे लागले लागले काहीतरी बघ बघ करू कर माती बघ बरं काय काय नाही पप्प्यो मी लय थकलो बाबा आता एक काम कर तू खात आता तू काय तू नको वाजते काय तोंडाने आवाज काढलाय मी काय आहे घालची ना जय बजरंगबली लागू दे आमची कोले पोपट्या माझ्या तर पोटातले कळाली बघ आता कळाली हो काय करतो मी काय करतो इथं खाडा खाणार नाही तिथे हाकतो ते मागच्या खाड्यात हाकते बरोबर इकडे बॅटरी धर बॅटरी धरतो तेच काम आहे बॅटरी धरतो हे करतो बस तिकडे अंधार त्या याला नाशकेने आज ड्रेस दिलाय मला हे काय हे आंब्याचं झाड दिसतंय की मोर इकडं पण आंब्याचं झाड आहे इथंच कार्यक्रम मला लावला पाहिजे मोबाईल काय करतो जरा काढून ठेवतो बाजून ठेवू द्या कसे त्यातला मस्त्या द्या मला काय एकदा धनगाव द्या या तात्याला खळप्याला पण सांगतो आणि त्या आप्पाला पण सांगतो नास्त्यांना मस्त्याय काढतो मस्ती त्यांची बराबर बघतो त्यांच्याकडं यायला मग पार्टनर आणला नाही मी त्यासाठी नाही आणला तरास झाला तरी चालेल आज किती पण होऊ द्या तरास सुट्टी नाही त्या आईला पण एक गोष्ट राहिली राव आईला पोचा नाही पाहिजे होत पण काय हरकत नाही किती पण मोठं गाव दे एकडा उसात नेऊन टाकतो सकाळच्या हळूच येऊन नेतो पोत्याचं गंडळ आईला काय कमी समाजात काय त्या खोळप्याला दाखवतो एकदा पैसे गाव दे बेकारड्यांच्या नायका नाही अकाउंटवर 5-5 लाख टाकलं नावाचा रंगा नाही काय बोल लागल एवढ आय 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 पाणी लागलं का काय
जळलं झालं मरलं जायला आपल्या जनी काय जोडायचं नाही दुसरा आहे त्या पाहित बघा बघो त्या कोणीकडं काय काय केलं हे काय नाशकी पण गेले ते की खड्डे खांदून बघो हा या 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 काय पिवळं झार दिसतंय अरे ज्याच्या नशिबात आहे ना त्यालाच लावणार अरे आपण पण माणूस आहे लग पण ही आकाराने तर लय बारीक दिसते गाढवा आहे का हंड आहे नाही 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 ही गाढवाच दिसतोय बघतो कसा कार्यक्रम आ या 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 अरे हर काय हे लगा वास मारते गहन जायला ही नाचकी धन्याच्या नावाखाली आली ती हगून गेले ती जळलं जळ झाला तिकडं धानाचा आणि पिणाचा आपल्याला काय बाबा जोडायचं नाही असलं नाचकी आंघोळ केली पाहिजे मला घरी गेल्या गेल्या ते तिथं आंब्याचं झाड अरे तू मार थांबायला इथं सगळे गुलाबाची फुलं टाकलेली लोकांनी तू गुलाबाच्या खाली धन असते त्या फुलाच्या खाली एक काम करा जरा हाना नीट हाना नीट नीट हाना नीट तुझ्या तू हान मी हानतो ना तू हान असं म्हणताय का म्हणतो ना थांबा ए घेऊ का हान पाय केला ना माता म्हणून म्हणून लागला मला आमदार व्हायचं हान त्याच्या माहित हान आपण एक काम करा मला लय कटाळ आलाय हे जरा बरं मी जरा आराम करतो तिच्या मायला तिच्या मला आराम करायला लागतोय आपण डोक्यात लागण धन सापडलं आहे का सापडलं आहे का बापरे आप्पा इथं काय दिसा ना आपण दुसरीकडे बघू इथं गुलाब सापडलं चला चला आप चला काय काळ कुत्र नाही मोहन ताई काहीतरी चावल काय चावायचंय आता मला काय आंब्यात जड आंबा अगे काय आंबा खायला आलं वे घरी मोबाईल खांदू का खांदू चोरेत मोनताई कमन चोरेत महिने हाताला लागलो बाया धर 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 तू किती नाटकी करतो अगं नाटकी नाही करत धर पकडा खाती का नाही कुठे खाल्लेलं खायला देत का सगळं माझ्या ताटातलं तुम्हीच खाता गप आहे गपकी काय काय आले माझ्या अंगात भुंकते ना महिने चल बाया कुत्री माग लागतं आपल्या हाताला गठ्ठे पडलो का काय खातून खातून खादून खादून टेकावाने हाताने गठ्ठे पडलं पार गेलता का गेलो होतो की राव नको नको झालं वायता गाला पार मग राघू राघू तर काय केलं त्याने उद्या गिजरा त्याने काय राग काय सांगू तात्या लय फजिती झाली माझी काय झालं काय अहो तात्या मला काय वाटलं माहिती का आता कसं मला गुप्तधन मिळेल मस्त सोनं बिन मस्त मग माझं बी लग्न होईन मस्त मग हानीमून ती राहिलेला हानीमून मग ती पूर्ण होईन ना मग मग मस्त लेकरं बाळा मग मग माझं बी कसं असं झाडाचं फुलन तात्या कशाचं तात्या अहो खडे खांदू खांदू संडास लागली मला खड्डा उकरला तेच खाडे थांबून आले गुप्तधन शोधायला गेलता का गुप्तधन टाकायला गेलता सुधरलंच नाही मला तात्या सोडून अहो माझी काय बलती सारा बळ खाडा खांदला मारण्याचा नेताने आणि लागलं की पाणी तुझ्या खाड्याला पाणी लागलं होतं मग
अरे काय बरे ते पाणी नव्हतं लागले मग ते सुकाना जी पाईपलाईन फुटली तू काय म्हणे लोक 200 फुट बोर घेतात त्याला पाणी लागत नाही याच्या टिकावर पाणी लागलं रे एवढ्या त्या मला शेजारी खाड आता म्हणलं आयतं गावलं तर गावलं राजू घेऊन गेलो होतं की म्हटलं वजन करून डायरेक्ट सोनाराच्या दुकानात जायचं गेलं तिथे तर वरणी चांगलं राव चकाचका करत होत मला वाटलं आता काय चिंगळच आहे आपली राव गावला गाडवा काय सांगायचं खांद्याव तराजू आणि असा घेऊन मोजणार तराजू काय राव सांगायचंय तात्या नुसता घाण वास रातभर झोप नाही लागली मला काय राव त्याच्यात ही ही म्हणून गप्प आहे म्हणजे हे त्या खड्ड्यात हागलं तिथे गेलं काही त्याला वेगळं सोने मिळालं असतं म्हणायचं बाब्याला अकल आहे का तात्या काळीची सगळ्या गावात बॉम्ब बॉम्ब केली तिकडे गुप्तधन गुप्तधन केले सगळ्या म्हाताऱ्या 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 माणसांसहित त्या माळावर जाऊन खड्डे खांदून आले ती मी तिथं बघितलं बाबूरावने जे तुम्हाला सांगितलं माळा गुप्तधन आहे ते बाब्यांना सांगितलं मीच बाबूरावला सांगायला होतो तर मग अरे तुम्हाला सांगतो मी काय तुम्हाला मनानं नाही फसविलं अरे गावात राहता काय करता लेकांनो हा नुसते आपलेच गहून आपणच जाऊ अरे गावासाठी काहीतरी करा तात्या आम्ही गावाकडे आलो तेव्हा मी पाहिलं सगळं रान बोडक सगळीकडे तिकडे तिकडे माळ रानावर ऊनच ऊन एक पण झाड नाही 3-4 वर्षापासून म्हणतोय आपण त्या माळावर झाड लावू झाड लावू एक तरी गावातला माणूस येते का एक सुद्धा भागा कुठं आला नाही यांना नुसतं हागायला सावली पाहिजे झाड लावायला नको यांना मला एकला पायाने काय जात नाही खड्डा खाण्याला मग बाबूराव मी काय म्हटलं आपण काय करू एक काही वर्ष आपापासून देऊ की तिकडे अमुक अमुक ठिकाणी माळावरती गुप्त धने बाबूरावने असे आपापासून स्तोवर जे नाही ते ज्याने आयुष्यात कधी माळावर गेलं नाही ते प्रत्येक जण रात्री तो चुरू चुरू जाते आणि माळावर खंद खालू खालू खंद येते गुप्तचुरू चुरू जाते माळावर खंद येते का तो गुप्त झाले मिळेल म्हणून आणि असं जे खड्ड खंडात ना आता 100-200 तिथं उद्या मी झाड मागवल्यात आणि अख्ख्या माळावरती आपल्याला झाड लावायची केलेले आणि दुसरी गोष्ट अशी गुप्तधन म्हणजे काय असतं गुप्तधन काय गुप्त्याचा अर्थ काय होतो गुप्त म्हणजे गुपित जे दिसत नाही ते धन मला सांग माणसाच्या जिंदगीसाठी जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे ऑक्सिजन आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळतो तो मिळतो झाडांपासून मला सांगा ऑक्सिजन दिसतो का नाही पण तो असतो पण आज जर झाडच नसतील तर ऑक्सिजन कुठून मिळेल म्हणून माणसाला जगण्यासाठी जे लागतं ते खरं धन म्हणजे आपलं ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन म्हणजेच खरं गुप्तधन आहे आणि हे गुप्तधन जर आपल्याला मिळवायचं असेल बाबांनो झाड लावणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो हात जोडून आमची विनंती आहे की बाबांनो झाड लावा झाड जगवा यात्रा जत्रा पारावर ते रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावर ते रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ली अरे तालुक्याचा नेता गल्ली लावून देतो लढी सांडा चौकडी सांडा चौकडी